ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते आहे. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगला तोडण्याचं काम आता सुरू झालंय. सीआरझेडचं उल्लंघन करत समुद्र किनारी मिलिंद नार्वेकरांनी बंगला बांधला होता आणि त्याची तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती. त्याचा पाठपुरावा देखील किरीट सोमय्या आणि ते वेळोवेळी करत होते. दरम्यान 17 ऑगस्टला किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत बंगल्याची पाहणी केली. मात्र स्थानिक प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नसल्यानं किरीट सोमय्या हे आक्रमक झाले होते. अखेर आज हा बंगला तोडण्यास सुरुवात झाली आहे आणि याच बंगल्याशेजारी परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील अनधिकृत बंगला आहे याची सुद्धा तक्रार किरीट सोमय्यांनी केली आहे. आता त्यांच्यावरही कारवाई होणार का तेच खरं तर पाहणं महत्वाचं असेल. आपण पाहतोय बेकायदा बंगला तोडण्याचं हे काम सुरू झालंय. मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांचा हा बंगला होता, अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई करण्यात येते आहे. त्यांच्याच शेजारी परिवहन मंत्री अनिल परब यांचा सुद्धा बंगला आहे. कदाचित त्यांच्याही बंगल्यावर ही कारवाई करण्यात येते का तेच खरं तर पाहणं महत्वाचं असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर अनधिकृत बंगलो सीआरझेड मध्ये बांधलेला मुरुड दापोली समुद्र किनाऱ्यावर बंगलोचं बांधकाम तोडावं लागलं. आज मिलिंद नार्वेकर बंगल्याचं तोडकाम सुरू आहे. उद्या मी स्वतः दापोलीला जाऊन हा बंगलो उद्ध्वस्त झाला आहे त्याची पाहणी करणार. तर आपण पाहतोय 17 ऑगस्टला किरीट सोमय्यांनी या अनधिकृत बंगल्याची पाहणी केली होती. मात्र स्थानिक प्रशासनानं कोणतीच कारवाई केल्या नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावरून सोमय्या आक्रमक सुद्धा झाले होते. अखेर आज हा बंगला तोडण्याला सुरुवात झाली आहे आणि या बंगल्याशेजारीच परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील बंगला आहे. त्यामुळे हा सध्या तरी मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडण्यात आला आहे आणि त्यावर ही कारवाई करण्यात आली. आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. मुरुड दापोली या ठिकाणी मिलिंद नार्वेकरांचा हा बंगला होता आणि तो अनधिकृत असल्याचं यावेळी किरीट सोमय्यांकडून सांगण्यात आलं होतं. त्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या आणि त्यावर कारवाई होत नसल्यामुळे ते आक्रमक सुद्धा झाले होते आणि अखेर आज मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे आणि हा बेकायदा बंगला तोडण्याचं काम सुरू झालंय. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर अनधिकृत बंगलो सीआरझेड मध्ये बांधलेला मुरुड दापोली समुद्र किनाऱ्यावर बंगलोचं बांधकाम तोडावं लागलं. आज मिलिंद नार्वेकर बंगल्याचं तोडकाम सुरू आहे. उद्या मी स्वतः दापोलीला जाऊन हा बंगलो उद्ध्वस्त झाला आहे त्याची पाहणी करणार. तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी. मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांचा तो बंगला तोडण्याचं काम सध्या सुरू झालंय. मुरुड दापोली या ठिकाणी समुद्रकिनारी हा बंगला नार्वेकरांनी बांधला होता आणि तो बेकायदा असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा त्यांनी या संदर्भात केला आणि कारवाई होत नसल्यामुळे ते आक्रमक झाले होते. अखेर बेकायदा बंगला तोडण्याचं आज काम सुरू झालं असून आता मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ही कारवाई करण्यात येते आहे.